जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो दोन एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई भरतीची परीक्षा झालेली आहे तर आता सर्वांनी वाट बघताय ते म्हणजे मुंबई पोलीस शिपाई भरतीला कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असणार कोणत्या घटकांचा आज आपण अभ्यास करायला पाहिजे आणि मैदानी चाचणीची मेरिट किती असू शकते जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होऊ शकतात या सर्वांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर पहा मित्रांनो आता आपल्याला मुंबई शिपाई पोलीस भरतीची परीक्षाबद्दल बोलायचं आहे जर आपण दोन एप्रिलचं संपूर्ण महाराष्ट्राची प भर जे काही परीक्षा झालेली आहे त्याची जर आपण प्रश्नपत्रिकांचा बारकाईंचा जर बारकाईने जर अभ्यास केला तर जास्त करून आपल्याला जे काही घटक विचारले गेलेले आहेत त्या घटकांमध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी सोप्या पद्धतीने प्रश्नपत्रिका होती कशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेत सोप्या पद्धतीने होती म्हणजे आणि त्या ठिकाणी मुलांचे जर मार्कसुद्धा आपण बघितलेत आमचे क्लासमधलेसुद्धा मुलं चांगले मार्क घेतलेले आहेत जवळपास पंच्याऐंशी प्लस भरपूर मुलांनी मार्क घेतलेले आहेत मग मुंबईची जर प्रश्नपत्रिका आपण हो बघितली पण यामध्ये जर आपण ग गणित आणि बुद्धिमत्ता हे दो दोन विषय पाहिलेत ना मित्रांनो हे तुमचे स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नाही त्यामुळे जर तुमचं त्या विषयावरती पकड असणार तर तुम्ही नाईंटी प्लस मार्क या ठिकाणी घेऊ शकतात आता पहा सगळ्यात पहिले गणित बुद्धिमत्ता तुमचे स्ट्रॉंग आहेत आपण ते समजूया त्याच्यानंतर मराठी व्याकरणमध्ये जास्त कशावरती फोकस करण्यात आलं आला होता संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तर वाक्यप्रचार आणि म्हणी ह्या मणी आणि वाक्यप्रचार याच्यावरती भरपूर असे प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणामध्ये भरपूर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि साधारणतः जर आपण विचार केला तर मराठी व्याकरण हा जो टॉपिक आहे हे पंधरा ते वीस प्रश्न मराठी व्याकरणावरती विचारले गेलेले आहेत म्हणजेच मराठी व्याकरण हा तुमचा स्कोरिंग विषय झालेला आहे त्याच्यासाठी मित्रांनो मराठी व्याकरण खूप अवघडमध्ये प्रश्न विचारलेले होते असं नाही आहे त्या सोपेच प्रश्न होते पण मणी आणि वाक्यप्रचार या दोन घटकावरती तुम्हाला भर द्यायचा आहे जेणेकरून तुमचं प्रश्न चुकले नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो जे दोन हजार एकवीसच्या जेवढ्या पण परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्यामधले सर्व मराठी व्याकरण तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या आणि विशेष म्हणजे त्यांच्यामधल्या मणी वाक्यप्रचार शुद्ध शब्द हे पाठांतर करून घ्या ह्याचा फायदा तुम्हाला मुंबई पोलीस भरतीला शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेजचा जर आपण विचार केला तर मित्रांनो जास्त डीपमध्ये जनरल नॉलेज आपल्याला बिलकुल विचारलेलं नाही आहे अनेक विद्यार्थी नुसते डीपमध्ये अभ्यास करतात डीपमध्ये अभ्यास करून तुमचा या ठिकाणी फायदा नाही आहे तर या जर आपण प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला तर सामान्य ज्ञानामध्ये विज्ञान म्हणजे सायन्स या टॉपिकवरती जास्त भर देण्यात आलेला आहे तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका बघू शकतात यामध्ये जवळपास पंधरा प्रश्न ते वीस प्रश्न फक्त विज्ञानावरती विचारले गेलेले आहेत तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्वेशन केलात तर तुम्हाला असं आढळून येईल की पंधरा ते वीस प्रश्न विज्ञानावरती आढळून विचारलेले आहेत त्यामुळे आणि विज्ञान कुठलेच अवघड नाही मित्रांनो जे दोन हजार एकोणावीसची भरती झाली त्याच्यातले जे काही विज्ञानाचे प्रश्न आहेत तेच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आपल्याला आढळतात त्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमधले विज्ञान आणि आत्ता जी काय परीक्षा झाली त्याच्यातले विज्ञान आणि जनरल सामान्य ज्ञान बेसिक त्याच्यामध्ये संविधान असेल त्याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल ते बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही बिलकुल चांगल्या पद्धतीने आणि पूर्णपणे पाठांतर करून घ्या तुम्हाला मुंबईला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चालू घडामोडी जरी ही परीक्षा दोन हजार एकवीसची असेल आणि आत्ता दोन हजार तेवीस चालू आहेत तर आपल्याला जे काही प्रश्न विचारले मित्रांनो चालू घडामोडीमध्ये आपल्याला जे काही आढळलेलं आहे ते या पद्धतीने आहे की दोन हजार बावीसमधले चालू घडामोडीचे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमधले लेटस्टचे ले सुद्धा आपल्याला ले ले प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं अवघड करायचं नाही आहे खूप चालू घडामोडी अवघडमधली पाठ करू असं नाही आहे जे काही सोप्या सोप्या चालू घडामोडी आहेत दोन हजार एकवीसमधले दोन हजार बा दोन हजार एकवीसमधले तर सहसा विचारले जाणार नाही पण जे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये जे काही चालू लेटेस्टचे प्रश्न आहेत लेटेस्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त राजकारणावरती प्रश्न विचारले गेले तुम्ही पहा त्याच्यामुळे जे काही लेटेस्ट नियुक्ती असेल लेटेस्ट निवडणुका झालेल्या असतील पुरस्कार झालेले असतील या लेटेस्ट इन्फॉर्मेशनवरती तुम्ही विशेष भर द्या आणि जास्त नाही पण दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन वर्षाच्या चालू घडामोडीची नजर व्यवस्थित मारून घ्या आणि जे आत्ता प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे पण चालू घडामोडीचे प्रश्न असतील जेवढे पण असतील जेवढे पण जे मुंबई शिपाईला एक्झाम झाली आहे ड्रायव्हरसाठी झालेले आहे त्या सर्वांचे तुम्हाला चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे हा क्लिअर करून घ्या डायरेक्ट पाठांतर करून घ्या तुम्हाला त्याचा फायदा मुंबई पोलिसला शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता डीप वाचण्याचा वेळ वाया घालू नका आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा कारण शेवटचा एक महिना दीड महिना फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिकांचाच अभ्यास करायचा असतो तेव्हाच आपला स्कोर वाढतो आणि माझे विद्यार्थी पंच्याऐंशी प्लस जवळपास भरपूर असे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी नाईन्टी टूचा स्कोर केलेला आहे काही नाइन्टी वन म्हणजे नव्वद प्लस सुद्धा जाणारे भरपूर विद्यार्थी आहेत आणि त्यांनी सुद्धा मला फोन करून सांगितले की सर तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करून दिलं होतं आम्ही त्याच पद्धतीने गेलो आणि नाइन्टी प्लस मार्क घेतलेले आहेत म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रश्नपत्रिकांवरती विशेष भर द्या त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मुंबई जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे त्यामुळे मुंबई जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण मुंबई जिल्ह्याची माहितीवरती जवळपास तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न विचारले जाणार शंभर टक्के आणि हेच तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न नाइंटी प्लस मार्क देऊन जाणार आहेत त्यामुळे मुंबई जिल्ह्याची विशेष अभ्यास करा आणि नाइंटी फाय प्लस मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा त्यातच मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी मी फ्रीमध्ये मुंबईचे लेक्चर चालू करणार आहेत लवकरच साधारणत सहा ते सात एप्रिलपासून दररोज एक तासाचा मुंबई विशेष लेक्चर चालू करणार आहे यूट्यूबवरती करणार आहे पूर्णपणे मोफत करणार आहे त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आता आपण गोष्ट करूया मित्रांनो मुंबई जिल्ह्याची एक मिरिट लागणार आहे त्याबद्दल पहा मित्रांनो मुंबईचं काही झालं तरी एवढी जास्त मिरिट लागणार नाहीचे तुम्ही टेन्शन घेऊ नका साधारणतः मी सुरुवातीलासुद्धा बोललो होतो की छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत मुंबईची मिरिट लागण्याची शक्यता आहे कारण मुंबईला सर्वांनाच मार्क कमी येत आहेत आपल्याला माहिती आहे मग छत्तीस ते अडतीसपर्यंत ओपन कास्टची मिरिट लागू शकते आणि जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी असेल यांची पकडून चला मित्रांनो तुम्हाला चौतीस ते छत्तीस मार्कापर्यंत यांची मेरिट लागू शकते आणि जे शेड्यूल कास्ट आहे आणि एस सी आणि एस टी जे एस सी आणि एस टी हे ज्या कास्टमध्ये मुलं आहेत त्यांच्या साधारणतः बत्तीस ते चौतीस मार्कापर्यंत मेरिट लागू शकते म्हणून त्यांनीसुद्धा अभ्या आणि मित्रांनो मुंबईचं काही असेल जरी तुम्हाला तीस प्लस मार्क असतील त्या ते विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करायचा आहे हे अंदाजित मेरिट असते मिरिट कन्फर्म एवढे लागेल असं नाही कमी जास्त होऊ शकतात शेवटी ज्या पद्धतीने त्याने लिस्ट बनवतात त्याच्यावरती सगळं काही डिपेंड आहे आणि मित्रांनो फायनल मिरिटचा विचार न करता आता तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या बाकी व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद